परिमेय संख्येत छेद हा शून्य का घेता येत नाही? परिमेय संख्या आपण कशा करतो बरं? मी आता म्हटलं तसं परिमेय किंवा रॅशनल नंबर्स हे आपण इंटीजर्स पासून करतो. एका इंटीजरला दुसऱ्या इंटीजरनी डिव्हाइड केलं की जे काय येतो जो फ्रॅक्शन मिळतो त्याचा जर आपल्याला कम्प्लीट भाग गेला नाही तुमचा छेद कायम शिल्लक राहिला तर त्याची परिमेय संख्या होते, हो की नाही? मग आता परिमेय संख्येची सुरुवातच जर आपण भागाकारांनी करतोय तर शून्यानी भागाकार करणं म्हणजे काय याचा अर्थ लावता येत नाही. आपण ज्या वेळेला क्यूनी पीला भागतो त्यावेळेला आपण काय म्हणतो? पी गोट्या आहेत, क्यू मुलांच्यात वाटायच्या आहेत, वाटणी करायची आहे क्यू मुलांच्यामध्ये, अशी आपण भागाकाराची सुरुवात करतो. किंवा त्याचे क्यू 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 एवढे भाग काढायचे आहेत. आता शून्य मुलांच्या मध्ये वाटणं म्हणजे काय बरं? शून्याने भागाकार चा मुळात व्यवहारात अर्थ लावता येत नाही. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण असं म्हणतो की मला एम ला एननी भागायचं आहे, हे दोन्ही इंटीजर्स आहेत, म्हणजे एन मुलांच्या मध्ये वाटणी करायची आहे किंवा एन 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 एवढे वाटे काढायचे आहेत, कुठलाच अर्थ शून्याला बसत नाही. एक तर शून्य मुलांच्या मध्ये वाटणी म्हणजे काय अर्थ सांगता येत नाही. एम मधनं शून्य 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 एवढे वाटे काढायचे आहेत म्हणजे काय करता येईल? तुमची काय ऍक्शन होतीये बरं? शून्य शून्य वाटे काढणं म्हणजे काहीच ऍक्शन होत नाहीये, तुम्ही काहीच काढत नाही आहात त्याच्यातनं. म्हणजे याही ऍक्शनचा अर्थ लावता येत नाही आणि याही ऍक्शनचा अर्थ लावता येत नाही. म्हणजे व्यवहारामध्ये आपल्याला ही अशी ऍक्शन करता येत नाही, ती आपल्याला अनुभवायला येत नाही. दुसरी गोष्ट, आपण ह्याला कुठलाही अर्थच देऊ शकत नाही. का अर्थ देऊ शकत नाही? तर आपण ज्या वेळेला एमला एननी भागतो आणि एन शून्य नसतो तेव्हा हा एक फार जुना युक्लिडचा थिअरम आहे. काय त्याला युक्लिड्स डिव्हिजन अल्गोरिथम म्हणतात की यू कॅन ऑलवेज राईट एम as p into n plus r where 0 is less than or equal to r and less than n divider पेक्षा कमी, म्हणजे त्याला आपण बाकी किंवा रिमाइंडर म्हणतो. कुठल्याही भागाकाराच्या बाबतीत ज्या वेळेला एन शून्य नसतो त्यावेळेला इंटीजर्समध्ये आपल्याला असं लिहिता येतं, हा पण इंटीजर आहे, याला म्हणतो आपण भागाकार, याला म्हणतो आपण बाकी किंवा रिमाइंडर. आणि हे कन्सिस्टंट आहे गणितामध्ये. कन्सिस्टन्सी म्हणजे आपण जो नियम करतोय तो सगळ्या इंटीजर्सना लागू झाला पाहिजे, त्यांच्या बाबतीत सत्य असला पाहिजे. ही कन्सिस्टन्सी गणितात फार महत्वाची असते. आता हे आपण जे डिव्हिजन ह्या प्रकाराने लिहू शकतो त्या प्रकाराने तुम्ही एन शून्य घेतलात तर करू शकाल का? नाही करू शकत. कारण तुम्हाला एम बरोबर एक तर तुम्ही इथे कुठलाही इथे आणि दुसरी म्हणजे पी अँड आर आर युनिक. युनिक म्हणजे तुम्हाला एकदा एम आणि एन सांगितले की पी आणि आर हे डेफिनेटली एक एकच युनिक व्हॅल्यू असते, तिथे तुम्हाला दुसरं काही शक्यता नसते. युनिक व्हॅल्यू पाहिजे. तर आता तुम्ही हे शून्यनी घेतलं तर इथे तुम्ही काय लिहाल बरं? एक तर तुम्हाला आर हा नंबर शून्यापेक्षा लहान आणि तरी सुद्धा शून्यापेक्षा असा मिळेल का? हे शक्य नाही. रिमाइंडर काय येईल तुमचा? रिमाइंडर तुम्हाला कमीत कमी शून्य, म्हणजे तो पुन्हा डिव्हायझर एवढाच झाला, तो रूल मोडला जातो. आणि इथे तुम्ही एक दोन नाही, तुम्हाला अगणित उत्तरं मिळतात. शून्याची किती पट वजा करू शकता एम मधून? तुम्ही एन ची पी पट वजा करू शकता. शून्याची किती पट वजा करू शकता? एक दोन तीन चार पाच सहा हजार लाख, किती तरी थांबत नाही, कारण तुमची वजाबाकी थांबतच नाही. म्हणून कुठल्याही प्रकाराने तुम्ही डिव्हिजनचा भागाकाराचा अर्थ लावायला गेलात तर शून्यानी भागणं या क्रियेला अर्थच उरत नाही, त्याला अर्थच नसतो. म्हणून आपण ती क्रिया स्वीकारत नाही गणितामध्ये. बाकीच्या नियमांशी कन्सिस्टंट तर नाहीच, पण तिला मुळात अर्थसुद्धा नाही येत आहे. म्हणून आपण ती क्रिया स्वीकारत नाही. आणि गणितामध्ये मी आत्ता म्हटलं कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट.
शून्यानी भागाकार जसा पहिलीत अलाउड नाही तसाच तो दहावीत बारावीत एमएससीला पीएचडीला आणि कुठल्याही वरच्या स्टेजला शून्यानी भागाकार अलाउडच नाही. थँक्यू मॅम. नेक्स्ट.